राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, सदावर्तेंनी केली शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका। राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता विधान परिषद आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। मात्र अत्यंत उत्कंठावर्धक आणि देशातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपसह विरोधी पक्षांनी मोठ बांधायला सुरुवात केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी भाजप विरोधी आघाडीमध्ये तुफान चर्चा रंगली होती। त्यानंतर आपण राष्ट्रपती पदासाठी उमेदवार नसणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते। परंतु सिल्वर ओक आंदोलनाप्रकरणी वादात सापडलेले गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। सदावर्ते म्हणाले, मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते, आयएएस होण्यासाठी ही परीक्षा असते। मला वाटते की वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे, परंतु राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक आहे। शरद पवार यांच्या चर्चेतून वाजवलं जाते अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। सदावर्ते पुढे म्हणाले, राष्ट्रपती पदासाठी उंची गाठलेली माणसं होती, शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत, त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे, असा प्रश्न विचारत सदावर्ते यांनी शरद पवार यांची खिल्ली उडवली। कारण राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, त्यासाठी त्यांनीच विचार करावा या पदावर जायचे की नाही, असेही सदावर्ते म्हणाले। आपल्या लालपरीची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी MSRTC अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच ST महामंडळाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी गुगलमध्ये सर्च करा MSRTCupdates.com व सर्वच बातम्या वाचा। आणि त्याचबरोबर आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम व टेलिग्रामवर फॉलो करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। धन्यवाद।